या जमिनीसाठी सक्का भाऊ पक्का वैरी झाले, या जमिनीसाठी आई वडील सुद्धा शत्रू झालेत, जमिनी किंवा त्या सगळ्या आपल्या नावावर करून घेण्यासाठी रक्ताची नाती सुद्धा शत्रू सारखे एकमेकांकडे पाहतात आणि कधी ना कधी मग ते मिस कॉल देतात आणि भांडणं करतात। ही अवस्था आहे, ही परिस्थिती आहे आजच्या समाज मनातली। भावकीमध्ये तर एवढे वाद आहेत, भावकीच कधी कधी उन्याचे वाटेकरी आहे, याचं कसं वाटोळं होणार नाही हा यांनी परफेक्ट कार्यक्रम केलेला आहे। जमीन 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 नुसतं जमीन जमीन करताय। जमिनीमध्ये जास्त पैसा आहे सगळ्यांना माहित आहे, पण त्या जमिनीसाठी तुम्ही लोकांचे मुर्दे पाडतायत। भाऊ भावाचा राहिला नाही, नातेवाईक नातेवाईकाचा राहिला नाही, बहीण भावाची राहिली नाही, भाऊ बहिणीचा राहिला नाही। अहो एवढंच काय, आई वडिलांना सुद्धा जमिनीसाठी प्रॉपर्टीसाठी त्रास देणारी जमात याच आपल्या महाराष्ट्रात आहेत किंवा भारतात आहेत किंवा या भूमीमध्ये आहेत। काय जमिनीला एवढं महत्व आहे? अरे नातीस तुम्हाला जर सांभाळता येत नसतील, तुम्हाला जर पैशावरच सगळं त्या ठिकाणी मोजायचं असेल, ज्या दिवशी तुमचा मुर्दा पडेल त्यावेळेस तुमच्या जमिनीला शून्य किंमत असेल, कारण तुम्ही जिवंत नसाल। पैसे मिळतील प्रॉपर्टीला तुमच्यानंतर तुमच्या जे कोणी मुलगा मुलगी किंवा बायकोला, पण तुम्ही जिवंत नसाल तर काय उपयोग आहे त्या पैशाचं? सगळ्यात महत्वाचं आज याच भूखंडाच्या श्रीखंडासाठी मुर्दे पाडले जात आहेत किंवा मुर्दे पडतायत। नेहमी आत्ताची उदाहरणं मुळशी पॅटर्न वगैरे वगैरे अशी घेतली जातात, पण काल परवा पुण्यामध्ये घडलेला प्रकार ज्याला मोहोळ प्रकरण म्हणतात, आणि आता उल्हासनगरमध्ये घडलेला गायकवाड प्रकरण, हे सुद्धा फक्त आणि फक्त भूखंड जमीन प्रॉपर्टी पैसा तू बडा की मै बडा ह्या सगळ्या मुद्द्यावर सुरू आहे। साहेब इथं माणूस की कुठं आहे? मला आठवत आहे आजही गाव खेड्यामध्ये ज्या पद्धतीचे गावामध्ये बांधावरून भांडणं लागतात, अहो 2-2.5 फुटाचा बांध असतो, परंतु त्या 2-2.5 फुटाच्या बांधावरून थोडा इकडे गेला तरी इकडचा याच्या अंगावर येतो, किंवा इकडचा इकडे गेला तरी इकडचा त्याच्या अंगावर जातो। तो सक्का भाऊ असतो, तो चुलता असतो, नात्यातलीच माणसं असतात। पण जमिनीसाठी, आणि एखादी जमीन जर हायवेच्या लागून असेल तर बघ तर बोलायचंच नाही। शहरांच्या आसपास असणाऱ्या जमिनी, उपनगराच्या आसपास असणाऱ्या जमिनी, प्रत्येक गुंठ्याला सोन्याचा भाव आहे, सोन्यासारख्या जमिनीच्या किमती आहेत। परप्रांतीय मारवाडी जैन गुजराती हे बाहेरून आलेल्या लोकांनी आता बिल्डर झाले, आणि त्याच गावातला एखादा एजंट पकडला, त्याच गावातला एखादा दलाल, हा गावातली कुणाकुणाची जमीन आहे, शिंदेची किती आहे, पवारांची किती आहे, अजून याची किती आहे, त्याची किती आहे, अशी जमीन शोधली जाते आणि ते जमीन इकट्ठा करून कवडी मोलानी विकली जाते। आजपर्यंत अशा जमिनी इतक्या ठिकाणी विकल्या गेल्या, आता तरी समजा 2000 पूर्वी 1000-500 नोट होती, त्याच्या अगोदर तर 100 नोटा असायच्या। ग्रामीण भागातल्या लोकांना जमीन लिहून घ्यायचे आणि पिशवी भरून 100-200-50-20 नोटा द्यायच्या, पिशवी भरायची, तो आनंदात पोरीच्या लग्नासाठी त्यांनी जमीन विकलेली असते। तो ज्यावेळेस घरी घेऊन येतो, ज्यावेळेस बायकोकडे ती पिशवी देतो, अर्धी पिशवी खालेली झालेली असते, कारण एक तर त्यानं सावकाराकडून घेतलेलं जे देणं असतं ते अगोदर त्यांनी दिलेलं असतं, आणि थोडीफार चपटी मारण्यात आणि झोका खेळत खरं घरी येण्यात गेलेले असतात। पैसा सुद्धा तो घरापर्यंत येऊ शकत म्हणजे पुरत नाही, अशी अवस्था आमच्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाने बघितली। अहो जमीनच हा एवढा मुद्दा आहे का? आज जमिनी किंवा वडिलोपार्जित असणारी संपत्ती आज किती महत्वाची आहे हे प्रत्येकाला माहिती आहे। मी फक्त वडिलोपार्जित आलेल्या जमिनीबद्दल बोलतोय, त्याच्यापेक्षा मोठा गँगवार मानसिक दृष्ट्या दहशत ही जमीन एकाची आहे, ताबा दुसऱ्याचा आहे, व्यवहार तिसराच मारतोय, आणि व्यवहार तिसऱ्याला करत असताना
ती चार लोकांना लिहून दिली. प्रत्येकाकडून पैसे घेतलेले असतात, टोकन मनी घेतलेला असतो, कारण तो जो जमिनीचा पीस असतो तो प्राईम लोकेशनला असतो. प्राईम लोकेशनला असलेली जमीन आजपर्यंत आम्ही पाहतच नाही कागद ही किती जणाला विकली गेलेली आहे. सर्च रिपोर्ट काढल्यानंतर तोपर्यंत व्यवहाराच्या फार पुढे गेलेला असतो. त्यावेळेस कळतं की आपण फसलो गेलेलो आहे. पुण्यामध्ये असेल, मुंबईमध्ये असेल, मराठवाड्यात असेल, विदर्भात असेल, पश्चिम महाराष्ट्रात असेल किंवा कोकणात असेल, कुठंही जाऊ द्या, शेकडो एकर जमिनी एकतर पुढाऱ्यांनी खरेदी केल्या, पुढाऱ्यांचे उद्योगपतींचे व्यापाऱ्यांचे दलाल हे आमच्याच गावातले असतात. ते जमिनी विकण्यासाठी आणि विकून देण्यासाठी प्रत्येक गाव प्रत्येक बांधांना बांधावर जातात. दुर्दैव एवढ्याच गोष्टीचं वाटतं, एवढं सगळं ते फिरतात पण एकालाही सुट्टी देत नाही, सगळं विकून टाकतात. विकून टाकत असताना आज बऱ्याच जणांची फसवणूक सुद्धा झाली. बऱ्याच जणांनी एक एकर विकलेलं असतं 10 एकर मधलं, पण डॉक्युमेंट मारताना ते 2 एकर 5 एकर किंवा अख्खं वावर लिहून घेतलेलं असतं. अज्ञानी बाप असतो, अज्ञानी आईबाप असल्यामुळं तो फारसं वाचत नाही. कुठलंही कागदपत्र आम्ही वाचायला तयार नाही, कुठलंही कागदपत्र आम्ही तपासून पाहायला तयार नाही. आणि आज परिस्थिती अशी आहे की या जमिनीसाठी सक्का भाऊ पक्का वैरी झाले, या जमिनीसाठी आई वडील सुद्धा शत्रू झालेत. जमिनी किंवा त्या सगळ्या आपल्या नावावर करून घेण्यासाठी रक्ताची नाती सुद्धा शत्रू सारखे एकमेकांकडे पाहतात आणि कधी ना कधी मग ते मिस कॉल देतात आणि भांडणं करतात. ही अवस्था आहे, ही परिस्थिती आहे आजच्या समाज मनातली. तुम्ही एकदा गावाला जाऊन फिरून या. गावामध्ये 20-20 वर्ष 25-25 वर्ष नुसत्या दुश्मन्या सुरू आहेत. हा ह्याचे एका दुसरा मारलेला असतो, त्यांनी याचा जो एका दुसरा मारलेला असतो. भावकीमध्ये तर एवढे वाद आहेत, भावकीच कधी कधी उन्याचे वाटेकरी आहे. याचं कसं वाटवळ होणार नाही हा यांनी परफेक्ट कार्यक्रम केलेला आहे. आणि हा नुसता गुडघ्यापर्यंत मातीत गेला नाही पाहिजे, अख्खा मातीत गेला पाहिजे. हा रोज हा देव पाण्यात ठेवून ते स्वप्न पाहतोय. आणि यांची नातीसंबंध एकत्र असतात, यांचे रक्ताची नाती एकत्र असतात. फक्त आणि फक्त जमीन अर्थात ती प्रॉपर्टी अर्थात ती संपत्ती ही वैरीपणासारखं वागते. खरंच गरीबाची लोक एकतर सुखी असतील किंवा श्रीमंत लोक तरी सुखी असतील, कारण ज्यांना जमिनीच्या वादामध्ये पडायचं नसतं किंवा पडत नाही तेच खरे सगळ्यात सुखी. कारण जमिनीच्या वादातून आज प्रचंड मोठं गँगवार सुरू आहे. सध्या महाराष्ट्रात दररोज तुम्ही वर्तमानपत्र वाचा किंवा माध्यमांवर बातम्या पहा, पत्रकारांना एक तरी बातमी सापडतेच की जी बातमी जमिनीशी, मारीमारीशी, खुनाशी, हत्येशी आणि खोटे कागदपत्र तयार करून त्या ठिकाणी डॉक्युमेंट करून घेतलेली सगळी बातमी असतात. त्याच्या पुढे जाऊन बरेच जेवढे खरेदी खताची कार्यालय आहेत, तुम्ही एकदा त्या अधिकाऱ्याकडे दुय्यम निबंधकाकडे किंवा निबंधकाकडे जाऊन बसा. बरेच दुय्यम निबंधक हे सस्पेंड झालेत. कशासाठी? जमीन असते शिंदेची, संतोष शिंदेची जमीन असते, त्यांना वेळ नसतो किंवा ते तिथं जात नाहीत, त्याच्या जागेवर दुसराच माणूस उभा केला जातो आणि ते डॉक्युमेंट करून घेतलेलं असतं. कदाचित त्यांचं वय असेल किंवा ते जर हेकेखोर असतील अजिबात तिथं विचार केला जात नाही, डॉक्युमेंट पण मारलं जातं. ही सुद्धा परिस्थिती याच महाराष्ट्रात घडते. जमीन महत्वाची आहे, मातीशी नाळ असलीच पाहिजे, पण आमची माती आम्ही जर विकणार असू आणि आमची माती जर त्याच मातीत होणार असेल तर मग आम्ही विचार कुठल्या मातीशी करायचा? शेतकऱ्याची पोर आहेत, शेतकरी हा इथल्या मातीचं रक्षण करतो, पण रक्षण करत असताना आसपासचे जवळचे शेजार पाजारचे जर रक्षकच जर भक्षक होत असतील तर मग ती आमची माती आणि आमची माणसं म्हणायचं कुणाला? आमची शेती, माती, नाती, गोती ही सगळी जपली पाहिजे. रक्तांची, विचारांची आणि गावातली सगळी संबंध जोडली गेली पाहिजेत, नाती सांभाळली पाहिजेत,
पण मातीशी इमान राखून कुणाला दुसऱ्याला घुसखोरी न होऊ देता जर ती व्यवस्थित सांभाळली आणि चुकीच्या लोकांच्या हातात जर नाही दिली तरच तिचं रक्षण राहू शकतं. ग्रामीण भागात तुम्ही जाऊन बघा दुसऱ्या माणसाला काही खरेदी करू देतात का? तिथं सगळे एकत्र आले पाहिजे. आमचा समाज कधी सुधारणार आहे मी एवढी चर्चा करतोय. मागणी अपेक्षा एवढीच आहे. आमची जमीन विकत असताना किंवा आमच्या जमिनीवर दुसरा कुणी ताबा मारत असताना किंवा आमच्या जमिनीकडे जर कुणी वाईट डोळ्याने पाहत असेल, जर कुणी खोटे कागदपत्र करत असेल किंवा जर आमचा बांध कोरत असेल, हात जोडून विनंती, वाद घालण्यापेक्षा आपसात वाद मिटवा आणि समन्वयाने त्याच्यातून मार्ग काढा. संवादातून त्या ठिकाणी वाद होत नाही तर मार्ग निघतो, चर्चेतून मार्ग निघतो. चर्चा नाही केली की मग ढिशक्या ढिशक्या होतं आणि सगळं संपतं. माणसं जिवंत राहिली पाहिजेत. माणसं जगली तरच समाज जगेल आणि मग इथली माती टिकेल. नाही तर कधी सिमेंटचे जंगल होतील आणि तुम्ही कधी मातीचा रंग विसरून जाल हे सांगायला दुसऱ्या कुठल्या मार्गदर्शकाची, संशोधकाची किंवा चिकित्सा करणाऱ्यांची गरज नाही. तुम्हीच तुमची माती कराल म्हणून ती माती जपण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. जय जाऊ, जय शिवराय.